वरळी मतदारसंघात यंदा एनसीपी शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये चुरस आहे. भाजपतर्फे उमेदवार असलेल्या सुनील राणे यांचा झंझावती प्रचार सुरू आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती होतात आहेत त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे वरळीचा. वरळीमधून भाजपतर्फे सुनील राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुनीलजी, तुमचा प्रचार जोरदार चालू आहे, काय नेमके मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहे? जसं आपण बघतो की या वरळी मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून येतात. आपण या धोबीघाटामध्ये उभे आहोत हा एक मुद्दा आहे की या धोबीघाटाची परिस्थिती गेल्या कित्येक वर्षामध्ये कधीच सुधारली नव्हती. माझ्यासोबत आमचे पूर्व नगरसेवक चंद्रकांत पुगावकर आहेत. काँग्रेसने एकही रुपया इथे कधी खर्च केला नव्हता. पुगावकरांनी 3 कोटी रुपये खर्च करून ही सगळी छप्रं, वेगवेगळ्या भट्ट्या, इकडची घाण ही पहिल्यांदा गेल्या 50 वर्षात हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर धोबीघाटाचं सौंदर्यकरण किंवा धोबीघाटामध्ये वेगवेगळ्या सुविधा देण्याचं काम पुगावकरांनी केलं. या वरळी डेअरीची अवस्था अत्यंत निर्जीव अशी केली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून इथे कामगारांची कपात आहे. पूर्वी 10 लाख लिटर दूध येते, तसं आता 10,000 ते 15,000 लिटर दूध येते. वरळी बिडडी चाळीच्या पुनर्निर्माणाबाबत एकही आराखडा, एकही नियोजन या सरकारने किंबहुना या गृहराज्यमंत्र्यांनी, गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी दिलेलं नाही. मी तुम्हाला म्हटलं, वरळी डेअरीचा प्रश्न भारतीय जनता पार्टीने उचलला, बिडडी चाळीच्या पुनर्निर्माणाचा प्रश्न भाजपने उचलला. वरळी बिडडी चाळी ह्या हेरिटेजमध्ये गेल्या तर तो पुन्हा एकदा भाजपने उचलला. कामगारांचा मुद्दा, घराचा मुद्दा भाजप लढते, झोपडपट्टीसाठी भाजप लढते, शाळा नाही, कॉलेज नाहीसाठी भाजप लढते. या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आम्ही वचननाम्यामध्ये करून जनतेने संधी दिल्यास 5 वर्षामध्ये याच्यातल्या जास्तीत जास्त गोष्टी पूर्ण करण्याचा आणि त्यांची स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे कार्यकर्ते करतील. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.